नमस्ते विद्यार्थी मित्रों, मागच्या पीरियडमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स थेरम पाहिला होता आणि शिवाय त्याच्यावर असणारे काही करोलरीजचा अभ्यास आपण केला आहे. सर्व करोलरीज, सर्व फॉर्म्युले आणि थेरम आपण सर्वांनी तयार केलेलंच असेल. मी आता आपल्याला आज डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स थेरमवर आधारित असलेली एक्झरसाइज 1.2 या एक्झरसाइजमधील काही प्रॉब्लेम्स मी आपल्याला सॉल्व करून देणार आहे. तर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. एक्झरसाइज 1.2 मी बोर्डावर लिहिलं आहे. पहिला क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन नंबर 1, फाइंड द डेरिवेटिव ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स यूजिंग द डेरिवेटिव ऑफ द इनवर्स फंक्शन x इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y. म्हणजे जर फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर त्या फंक्शनचं इनवर्स फंक्शन हे x इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y. तर आपल्याला डेरिवेटिव फाइंड आउट करायचं आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 1 आहे y इज इक्वल टू रूट एक्स. एक्झाम्पल नंबर 2 आहे y इज इक्वल टू अंडर रूट 2 मायनस रूट एक्स. आणि एक्झाम्पल नंबर 3 आहे y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स मायनस 2. एक्झाम्पल नंबर 4 आहे y इज इक्वल टू ई रेज टू एक्स मायनस 3. असे चार प्रॉब्लेम्स मी पहिल्या क्वेश्चनमधले घेतलेत. बाकीचे चार प्रॉब्लेम्स आहेत ते याच पद्धतीने तुम्हाला घरी होमवर्कसाठी सॉल्व करायचे आहेत. मी अगोदर तुम्हाला 1 by 1 एक करून चारही प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून देत आहे. सर्वांनी लक्ष द्यावे. एक्झाम्पल नंबर 1 आहे y इज इक्वल टू रूट एक्स. आता खरं पाहिलं तर y इज इक्वल टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड जर काढायचं असेल तर आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युलाच आहे. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स आहे. परंतु डायरेक्टली डिफरन्शिएट न करता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ युजिंग म्हटलेलं या क्वेश्चनमध्ये युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन असं आपल्याला विचारलं असल्यामुळं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढत असताना त्या थेरमचाच वापर करायचा आहे. मग आता कशा पद्धतीने सोल्यूशन करायचं आहे या प्रॉब्लेमचं नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. आता या ठिकाणी y इज इक्वल टू रूट एक्स दिलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी दोन्ही बाजूला जर स्क्वेअर घेतला, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड म्हणून म्हटलं तर तुम्हाला मिळणार आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. दोन्ही बाजू रूट एक्सचा स्क्वेअर एक्स असतो, वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. यालाच आपल्याला असं लिहिता येईल एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर सुद्धा लिहिता येईल. कारण आता हे एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर हे फंक्शन झालं, हे इनवर्स फंक्शन झालं. कारण इथे लिहिलं एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय. एक्स हे फंक्शन आहे वायच्या स्वरूपामध्ये मिळालं आणि या फंक्शनला आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू वाय असं म्हणायचं. आतापर्यंत डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट एक्स म्हणतो, परंतु हे फंक्शन एक्स आहे आणि ते वायला अनुसरून डिफरन्शिएट करायचं. सो देअरफोर डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू, बघा एक्सचा डेरिव्हेटिव्ह वायला अनुसरून डी एक्स बाय डी वाय, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर विथ रेस्पेक्ट टू वाय इज टू वाय इज डी एक्स बाय डी वाय. नाऊ बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स थेरम, इनवर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. हा थेरम काय सांगतो की डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/dx/dy. दिस इज द थेरम, करेक्ट. हा थेरम आहे आपला dy/dx काढायचं असेल तर 1/dx/dy. मग ह्या थेरमचा आधार घेऊन या थेरममध्ये आपल्याला dy ची व्हॅल्यू 2y ही सबस्टिट्यूट करायची, म्हणजेच मिळणार देअरफॉर dy/dx इज इक्वल टू मिळणार 1/2y, करेक्ट. 1/2y हे झालं डी एक्स बाय डी वायची व्हॅल्यू, ठेवल्यानंतर 1/2y डी वाय बाय डी एक्स मिळणार, ओके. देअरफॉर आणि आता शेवटी काय काम करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह वायचा हा एक्सला अनुसरून असते म्हणून या ठिकाणी 2y मिळालेलं आहे. मग वायची व्हॅल्यू आपल्याला रिसबस्टिट करायला वाय इक्वल टू काय रूट एक्स आहे. y इक्वल टू रूट एक्स या ठिकाणी सबस्टिट करावं लागणार, कारण 1/2 रूट एक्स असं मिळणार, करेक्ट. कारण ह्या आता हा डेरिव्हेटिव्ह झाला एक्सला अनुसरून, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून या ठिकाणी उजव्या बाजूला पूर्णपणे एक्सच्या स्वरूपात डेरिव्हेटिव्ह मिळाला पाहिजे. म्हणून 1/2y हे आपलं लास्ट आन्सर नसून आपला आन्सर असणार 1/2 रूट एक्स, कारण हा डेरिव्हेटिव्ह वायचा डेरिव्हेटिव्ह एक्स ह्या डेरिव्हेटिव्हला अनुसरून असल्यामुळे, ओके. अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स थेरमचा वापर करून, कळालं का. अशा पद्धतीने बाकीचे प्रॉब्लेम आहेत. आता सेकंड एक्झाम्पल आपण बघूया, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे गिव्हन दॅट हियर नंबर 2, गिव्हन दॅट y इज इक्वल टू अंडर रूट 2 मायनस रूट एक्स. हा एक्झाम्पल परत आपल्याला त्याच्याच पद्धतीनं हे y इज इक्वल टू अंडर रूट 2 मायनस 2 रूट एक्स
या एक्झाम्पलला किंवा या फंक्शनला एक्समध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे एक्स इज्यू कुठं फंक्शन निर्माण करायचे. सो ह्या टेकिंग वाय स्क्वेअर, सॉरी टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स, सो वी गेट वाय स्क्वेअर इज इक्वल टू, बघा आता 2 - √x दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेतला आपण, लेफ्ट साईडला वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि राईट साईडला √2 - √x असल्यामुळे त्याचा स्क्वेअर घेतला तर आपल्याला मिळणार 2 - √x, तर स्क्वेअर रूटचं चिन्ह निघून जाणार. ओके, ना आता आपलं काय काम करायचं आहे, एक्स इज इक्वल टू फंक्शन तयार करायचं असल्यामुळं √x हे जे आहे हे ज्याला मायनसच चिन्ह आहे हे पद डायरेक्ट उचलून लेफ्ट साईडला घेऊन यायचं, म्हणजे +√x येणार आहे, करेक्ट. आणि उजव्या बाजूला 2 जायचं तसं तसं जागेवर ठेवायचं आहे आणि लेफ्ट साईडला वाय स्क्वेअर आहे ज्याला की प्लस चिन्ह आहे ते राईट साईडला घेऊन गेल्यानंतर -y² होणार, करेक्ट. म्हणजेच √x इज इक्वल टू 2 - y² झालं, बरोबर. आणि आता आता आपल्याला एक्स इज इक्वल टू फंक्शन मिळवायचं असल्यामुळे आपल्याला काय करणार आहे, दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेणार आहे, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, सो वी गेट एक्स इज इक्वल टू आता 2 - y² आणि ब्रॅकेट स्क्वेअर होणार, उजव्या बाजूचा जर स्क्वेअर घेतला तर और इन ब्रॅकेट आणि ब्रॅकेट स्क्वेअर असं होणार. ओके, मग पुन्हा आपण आता याला थोडंसं सिम्प्लिफाय करू, म्हणजे स्क्वेअर एक्सपांड करू आपण, एक्सपान्शन करायचं आहे वाय मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला, किंवा डायरेक्ट पण डेरिव्हेटिव्ह काढता येऊ शकतो, परंतु आपण थोडं आणखीन सुटेबल होण्याकरता थोडं याचं एक्सपान्शन करू. 2 स्क्वेअर होईल 4 - ठीक आहे ना, a² - 2ab म्हणजे 2 × 2 = 4 × y² अँड प्लस b² मीन्स यार y² ( y = 4 होणार. ओके, अँड नाव x = 4 - 4y² + y = 4, दिस इज द फंक्शन ऑफ x विच इज इन द फॉर्म ऑफ y, राईट. एक्स हे फंक्शन झालं आणि इन द फॉर्म ऑफ y. नाव हिअर डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू y, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू y, y ना अनुसरून डिफरन्शिएट करायचं. सो सिमिलरली हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y इज अ dx/dy, राईट, इज इक्वल टू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 इज अ कॉन्स्टंट, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 इज 0, मायनस साईन की पाहिजे इट इज दॅट इज -4 एज इट इज, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर इज अ 2y, ओके, अँड प्लस अगेन y = 4, डेरिव्हेटिव्ह ऑफ y = 4 इज 4y³, म्हणजेच आपल्याला dx/dy इज इक्वल टू मिळणार -8y + 4y³ हे जरा dx/dy. आणखीन याच्यामध्ये आपलं काय काम करता येईल, वाय मायनस किंवा 4y आपल्याला कॉमन घेता येऊ शकते, 4y कॉमन घेता येईल, मग काय शिल्लक आहे ब्रॅकेटमध्ये y³ y कॉमन घेतल्यानंतर y² ब्रॅकेटमध्ये शिल्लक आहे, याला चिन्ह मायनस आहे, -2 शिल्लक आहे, 8 मधून 4 कॉमन घेते 2 राहील आणि वाय पण बाहेर घेतले म्हणजे y² - 2 असं शिल्लक राहणार, बरोबर. म्हणजे 4y (y²) - 2. आता आपल्याला थेरम वापरायचं, बाय थेरम, थेरम काय होत आहे, तोच थेरम डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन दॅट इज dy/dx इज इक्वल टू 1/dx/dy. आता परत या ठिकाणी dx/dy ची व्हॅल्यू ठेवून द्यायची 4y (y²) - 2. आता पुन्हा मी तुम्हाला सांगितलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट एक्स असल्यामुळं हे पूर्णपणे एक्सच्या स्वरूपात मिळालं पाहिजे, परंतु हे वायच्या स्वरूपात मिळाले म्हणून आपल्याला काय काम करायचं आहे, तर वायच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या, y = √4 × √2 - √x, करेक्ट. वायची व्हॅल्यू काय आहे, √2 - √x ही वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, नंतर (in)(in)ब्रॅकेटमध्ये y² मध्ये y² म्हणजे √2 - √x त्याचा स्क्वेअर घेतला तर तुम्हाला काय मिळणार 2 - √x हा स्क्वेअर मिळणार याचा, कारण √2 - √x ह्याचा स्क्वेअर घेतला तर उच्च चिन्ह निघून जाते आणि डायरेक्टली 2 - √x हा स्क्वेअर मिळतो, y² मिळाला, -2 असं तसं ठेवायचं, म्हणजे +2 - 2 पुन्हा हे 0 होऊन जाईल आणि शेवटी dy/dx काय आन्सर येणार आहे, तर dy/dx आपल्याला मिळणार आहे, शेवटी dy/dx आपल्याला मिळणार आहे 4 dy/dx इज इक्वल टू लास्ट आपल्याला आन्सर मिळणार आहे -चं चिन्ह वर जाणार आहे, त्या -√x, कारण +2 - 2 तर 0 होईल,
शिल्लक मायनस रूट एक्स आहे, त्या रूट एक्सला जे चिन्ह मायनसचं चिन्ह आहे ते वर टाकून द्यायचं आणि खाली रूट एक्स ह्याच्या गुणाकारात आहे. सो फोर इंटू रूट एक्स आणि इंटू रूट टू मायनस रूट एक्स हे जशाला तसं जागेवर हे आपल्याला शेवटचं आन्सर लास्ट आन्सर मिळणार डी वाय बाय डी एक्स. अशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल याच्यामध्ये कुणाला काही शंका असेल तर मला ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती कोणत्याही प्रकारची एखादी स्टेप समजत असेल तर ती स्टेप त्या ठिकाणी तुम्ही